सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। जो प्रोसीजर सिटी इंजीनियर बताएगा मेरे को आइडिया नहीं। अभी एक बात बताओ, ये जो रोड है इसको क्या हुआ है बताओ मेरे को। सर इंजीनियर ला बोलवा, तुम्ही तो बसा त्या इंजीनियर ला बोलवा संबंधित आणि ते मुद्दा बरोबर होतो कोई बात नाही, ते साहेबांना सांगतील। संदीप को बुलाता हूँ, 8 नंबर पैनल है ना, संदीप को बुलाता हूँ। अभी आप क्या करो, आप थोड़ा फपूस हो सकी सेंट्रल पोलिस स्टेशन के सामने बराबर। सर देखो ना तुम क्या है, वो जो रोड का काम किया ना, नीचे पीसीसी नहीं है, वो कचरे के ऊपर रोड बना रहा है, उसके ऊपर पूरा सीमेंट रोड बना रहे हैं, ये कोई शिकायत नहीं। दो दो पाउच चालू है, सीमेंट वगैरह कैसे आते हैं? अभी ऐसे इसमें अगर ये करेंगे कैसे चलेंगे बताओ। पीसीसी ने किया कुछ भी नहीं और ऐसे डायरेक्ट सीमेंट कॉन्क्रीट कर रहे और अपने अधिकारी कोई देख ही नहीं रहे। अधिकाऱ्यांना फोन संबंधित आणि ते मुख्यालय असतील ते त्यांना बोलवा, ते साहेबांना सांगतील। आज भी देख लो, कल भी बाकी के सब रोड देख लो, जहाँ जहाँ ये हो रहा है ठेकेदार है उनको इमीडिएटली नोटिस निकाल आगे एक दो मिनट साहब जी, ये लोग सभी लोग यहाँ पब्लिक जो है ना, मैं अंदर होके हम पांचों नंबर घूमते ना साहब, अभी गणपति है चालिया है, मैंने लास्ट टाइम भी आपको पाटोल का जल्दी से जल्द काम करवा दीजिए, वार फुटिंग में काम कीजिए,
आज इनकी क्या मांग है साहब, कोई खासा खड्डा एक्सीडेंट साहब। कल मेरा बीजेपी का आदमी नरेश तुम करके ऐसा गिर गया, उसका सर्वर फट गया, मैं ममता खड्डा हो गया। उल्हासनगर शहरामध्ये मूलभूत सुविधा असेल, जनरल फंड असेल किंवा इतर शासनाचे फंड असतील, खासदार निधी असेल, आमदार निधी असेल, या विविध फंडाच्या माध्यमातून शहर विकासाची कामं सुरू आहेत। परंतु ती कामं करताना महानगरपालिकेच्या प्रशासनाचं त्या कॉन्ट्रॅक्टरवरती कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आहे। ज्या पद्धतीने काँक्रीट पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे, ते काम कसं टिकेल 5-10 वर्ष याची काळजी घेतली पाहिजे, तसं न करता भर पावसामध्ये खालून धो पाणी होत आहे, कुठलाही PCC न करता सरळ त्याच्यावर CC ब्लॉक भरले जात आहेत आणि तो रस्ता लवकरात लवकर खराब होईल आणि लवकरात लवकर नवीन काम कसं होईल आणि याच्यामध्ये भ्रष्टाचार कसा करता येईल याकडे प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून काम करतंय। त्या झोपलेल्या प्रशासनाला जागी करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलंय। आयुक्तांनी आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांना बोलून स्पष्ट आदेश दिलेत की जो कोणी ठेकेदार असेल त्याच्यावर कारवाई करा, जे कोणी जे काही काम होईल ते चांगल्या पद्धतीने करा, पावसामध्ये काम करू नका आणि जे रस्ते जास्तीत जास्त चांगल्या दर्जाचे कसे होतील आणि जास्त दिवस कसे टिकतील याची काळजी घेण्याचे स्पष्ट आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिलेले मनसे आहे ना, नाही मागण्या झालं तर पुढे खळगटक करू। आम्ही थोडी गप्प बसणार आहे, आम्ही आमच्या घरच्यासाठी नाही, आम्ही समाजासाठी काम करतोय आणि समाजासाठी शहरामध्ये करोडो रुपये येऊन जर चांगले रस्ते तयार होणार नसतील, आलेल्या पैशांचा विनियोग नीट होणार नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवाज उठवणार। उल्हासनगर शहरात सगळ्यांनीच बघितलंय, सगळ्यांना पाहताच आहेत की पूर्ण रस्त्यावरती खड्डे पडलेत, खड्ड्यात रस्ते आहेत त्या रस्त्यात खड्डे आहेत हेच कळत नाहीये। त्या अनुषंगाने सगळीकडे भर पावसात काम चालू आहे, निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। आज आम्ही शांतीपूर्वक वातावरणामध्ये आयुक्तांना निवेदन दिलेले आहे, खड्ड्यांचे फोटो दाखवले, जे निकृष्ट दर्जाचे फोटो आहेत त्या कामाचेही फोटो दाखवले आहेत। जर याच्यावरती आयुक्तांनी काही कारवाई केली नाही तर त्या खड्ड्यांमध्ये याच्या पुढे त्या अधिकाऱ्यांना आम्ही बसवणार, एवढं तुमच्या मार्फत आम्ही अधिकाऱ्यांना सूचना वजा इशारा देतो। आणि ह्यानंतर जो कोण ठेकेदाराचे तुम्ही लाड करत असाल तर त्या ठेकेदारालाही व्यवस्थित प्रसाद दिला जाईल आणि त्या खड्ड्यांमध्ये त्या ठेकेदाराला आणि या अधिकाऱ्यांना बसवण्याचं कार्य महाराष्ट्र नवनिर्माण सेना उल्हासनगर शहरात केल्याशिवाय राहणार नाही। वेळ तर येऊ द्या। शहरात आज ज्याप्रमाणे ठेकेदार काम करत आहे, खाली पूर्ण गाळ PCC न करता सिमेंट काँक्रीटीकरणाचा जो रस्ता बनवत आहे, असे रस्ते जर आम्ही यांना दाखवले PWD इंजिनियरला, परंतु आपले जे आयुक्त आहेत ते आयुक्त सध्या महायुतीचे शहराध्यक्ष म्हणून काम करत आहेत इथे, कारण महायुतीचे जे ठेकेदार आहेत त्यांच्यावर कसलंच बंधन नाही, बिंदास काही काम करा, कसल्या पद्धतीचं काम करा, बिल बनवा, बिल पास करणारे आहेत वरती, अशा प्रकारचे जे आहेत सर्व अधिकारी हे महायुतीचे पदाधिकारी म्हणून इथे काम करतायत आणि ही जे महापालिका आहे हे ठेकेदारच काम ठेकेदारच चालवत आहेत। म्हणून ह्या अधिकाऱ्यांच्या आणि शहराध्यक्ष महायुतीचे शेख साहेब अजित शेख साहेब यांनी त्यांच्या डोळ्यावरची पट्टी उघडावी, डोळे उघडून आणि हा समोर जो भ्रष्टाचार होत आहे हा त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आज आम्ही हे डोळ्यावर पट्टी बांधून आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं।